तर या ठिकाणी ओले काजूगर, जे मी ओले काजूगर स्वतः सोलले आहेत, आणि करवंद यांची स्वादिष्ट अशी चटणी मी बनवली आहे. तर ही आंबट गोड चवीची आणि जेवणाची लज्जत वाढवणारी चटणी मी बनवली आहे. तर चला तर मग बघूया कशी कशी बनवली करवंद ओले काजूगर चटणी. हॅलो, नमस्कार, मी चारुता. तर ह्या ठिकाणी मी आमच्या कलमांच्या बागेमध्ये आले. तर आमची कलमां ह्या बागेमध्ये 70 ते 80 कलमांची झाडं आहेत. तर हे कलमा पण बघायला येते मी, आणि ह्या ठिकाणी काजू पण आहेत. एक काजू मी न्यायला आले, पाहू शकता इथे काजू तयार झाले. तर हे घरापासून जवळजवळ 15 ते 20 मिनिटांचं अंतर आहे, त्याच्यामुळे मी घामाने घामेघूम झाले. तर आता मी जिथे उभी आहे त्याच्या मागे करवंद धरली आहेत. तर ही करवंद मी चटणीसाठी काढणार आहे. तर चला तर आपण करवंद काढूया. तर बघू शकता या ठिकाणी करवंद आहेत. तर मी बागेमध्ये एकटीच आले, मला मोबाईल धरायला कोण नाही. तर मी ही करवंद काढून घेते. तर बघू शकता या ठिकाणी मी चटणीला जेवढी लागतील ती तेवढी करवंद मी काढून घेतली आहे. तर ह्या घेतलेत आणि ही करवंद मी चटणीसाठी वापरणार आहे. तर ह्या करवंदाच्या चटणीमध्ये आपण हिरवे काजू आहेत, हे हिरवे काजूगर आपण सोलून करवंदाच्या चटणीमध्ये आपण वापरायचे आहेत. तर ही करवंद मी पाण्यामध्ये धुवून घेते. तर आता मी काजू सोलायला सुरुवात करते. तर हा पहिला काजूचा कर मी सोललाय. ग्लोव्ह घातल्यामुळे काजूचा डिंक हाताला लागत नाही. काजूचा मधला भाग आणि स्क्रू ड्रायव्हरने मी काढून टाकते. हा आणि त्यानंतर हे साले हे असे दोन बाजूला वेगळे करते. तर अशा प्रकारे मी बाकीच्या पण सगळं हिरवे काजू मी सोलून घेते. बघू शकता मी एवढे काजूगर सोलून घेतले. मला चटणीला लागणारे काजूगर मी सोलले. आता मी एखादा दुसरा काजूगर सोलून घेते. तर हे चटणीला लागणारे काजू मी सोलले आहेत. तर आता हे काजूगर मी पाण्यामध्ये भिजत घालून ठेवते, म्हणजे त्याची सालं लवकर निघून येतील. तर हे काजूगर मी पाण्यात भिजत घालत ठेवले, म्हणजे हे सालं पटकन निघून येतील. तर आता हे राहिलेले पण मी काजू सोलून घेते. चला तर मग हे काजू मी सोलते, भिजत घालते, आणि मग ह्याची आपण सालं काढून घेऊया आणि करवंद आणि काजूची चटणी आपण वाटायला सुरुवात करूया. तर हिरवे काजूगर जे मी सोलून घेतले होते ते मी पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं भिजत टाकले. तर त्यामुळे याची साल ही पटकन निघून येतील. तर हे आता आपण काजूगर सालापासून वेगळे करून घेऊया. काजूगरांची मी सालं काढून घेतले. तर हे काजूगर परत आपण 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, म्हणजे त्यावरचा
डेंका हा निघून जाईल. तर हे काज आपण यामध्ये ज्या बिया आहेत त्या आपण काढून टाकूया. तर हे बिया काढून घेतलेले करवंद आहेत. ह्या 5 मिरच्या घेतल्या, त्या तिखट आहेत. 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या. 1 मोठा चमचा ओलं खोबरं घेतलंय. चवीप्रमाणे मीठ टाकते मी, जराशी चवीपुरती साखर टाकते. पाचार वाटलेली चटणी चवीला खूप छान लागते. गरज लागेल तर आपण थोडं थोडं पाणी टाकायचंय. साठलेलं वाटण हे असं काढून घ्यायचं. आता हे संपूर्ण इथून हे वाटण वाटून झालंय. आता हे संपूर्ण परत बारीक होण्यासाठी हे सगळं वाटण परत असं मागे घ्यायचंय. हे परत वाटण असं हे वाटून घ्यायचंय. तर हे संपूर्ण वाटण पुढे इथे याबद्दल जाईपर्यंत असं हे सांगते की व्यवस्थित वाटून घ्यायचंय. आता वाटणातील काजूगर आणि करवंद छानपैकी वाटली गेलीये. साईड चं असं वाटण आहे हाताने असं काढून घ्यायचंय. तर ही चटणी माझी वाटून झाली आहे. जर आपल्याला वाटलं की चटणी बारीक झाली नाहीये तर परत हे खोबरं मागे घ्यायचंय आणि वाटण असं परत वाटून घ्यायचंय. माझी वाटून झाली आहे. तर आता ही मी काढून घेते. चटणी छानपैकी वाटून झाली आहे. तर आता आपण चटणी काढून घेऊया. उरवंट्याची चटणी आपण हाताने काढून घ्यायची आहे. त्यानंतर ही चटणी अशी हाताने एकत्र करायची आहे. आता मध्ये गोळा करून ही चटणी मी भांड्यामध्ये काढून घेते. तर आता आपण चटणीला फोडणी देऊया. आता मी मोहरी टाकते. तर आता मोहरी तरतरली तर आता त्याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकते आणि हिंग टाकते. तर आता ही फोडणी मी चटणीमध्ये मिक्स करते. तर फोडणी लावायला छानपैकी करवंदाची चटणी खायला तयार झाली आहे. जर माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.